मराठा आरक्षणाविरोधातल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होती. आपण थेट जाणार आहोत नवी दिल्लीमध्ये. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या संपर्कात आहेत. प्रशांत, काय माहिती देशील सुप्रीम कोर्टामध्ये आज काय झालं? प्रशांत. हा माझ्यासोबत ॲडव्होकेट गुणवंत सदावर्ते आहे. काय झालं सुप्रीम कोर्ट जाणून घेऊया. काय झालं सर सुप्रीम कोर्टात? आज सुप्रीम कोर्टामध्ये माननीय मुख्य न्यायमूर्ती यांच्या पीठाने आज प्रकरण ऐकून राज्य सरकारला आणि इतर प्रतिवादींना नोटीस इश्यू केलेली आहे. माननीय न्यायालयाने गांभीर्य लक्षात घेतलेलं आहे आणि त्यासोबतच माननीय न्यायालयाने आज मोठा दिलासा हा दिलेला आहे की हा कायदा रेट्रॉस्पेक्टिव्ह जाणार नाही आणि येणाऱ्या 2 आठवड्याच्या नंतर माननीय न्यायालयाने ह्या प्रकरणावर म्हणजे स्थगितीसाठी सुनवाई होईल असं सांगितलं आहे. नाही, महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं रेट्रॉस्पेक्टिव्हचा अर्थ काय घ्यायचा? रेट्रॉस्पेक्टिव्ह म्हणजे हा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही, म्हणजेच 2 आठवड्याच्या नंतर राज्य सरकार समोर ऑप्शन राहील माननीय न्यायालयाच्या स्थगितीच्या निर्णयानंतर. म्हणजे याचा अर्थ काही अंशी स्थगिती आहे कायद्याला असं म्हणता येईल? मोठा दिलासा आहे राज्य सरकारला. घिसडगाईने आणि गडबडीने काहीही करता येणार नाही. म्हणजे राज्य सरकारला मोठा धक्का बसलाय असं म्हणता येईल? हो, मोठा धक्का आहे. धन्यवाद. हे होते ॲडव्होकेट गुणवंत सदे यांनी स्पष्ट सांगितलं आहे की राज्य सरकारला एक मोठा धक्का बसलेला आहे. ज्या पद्धतीचा माहोल आहे इथं जर बघितला तर इथे सगळे कार्यकर्ते इथे आलेले आहेत आणि जर बघितलं इथे या पद्धतीनं आणि इथे ज्या पद्धतीनं खास करून सुप्रीम कोर्टामध्ये जा माहोल आहे तो माहोल जर बघितला आपण तर माझ्यासोबत आता विनोद पाटील देखील आहेत. आपण त्यांना विनोदजी मला सांगा काय कारण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर आता ज्या पद्धतीने सरकार म्हणतंय की सरकारला मोठा धक्का आहे कारण की त्यांनी म्हटलं की हा कायदा 2 आठवडे लागू होणार नाही. नाही, असं कुठल्या प्रकारचा धक्का नाही आहे की माननीय न्यायालयाने असं सांगितलं की फायनल आउटकम जे असेल ते तुम्हाला मान्य करावं लागेल. नोटीस त्या ठिकाणी बजवलेली, कुठल्या प्रकारची स्थगिती नाही. नाही, पण त्यांनी असं म्हटलंय रेस्ट्रॉस्पेक्टिव्ह हा पूर्वानुभव कायदा लागू होणार नाही, हा धक्का आहे सरकारला. नाही, मी नाही मान्य करत. जर स्थगिती जर दिली असती तर धक्का असता. आज कुठल्या प्रकारची स्थगिती देण्यात आलेली नाही त्यामुळे मला नाही वाटत की अडचण आहे याच्यामध्ये. नाही, पण 2 आठवड्यामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलं. ही पद्धतच असते न्यायालयाची. एखादी गोष्ट ऍडमिट झाल्यानंतर ज्यांनी हा कायदा केला त्यांची बाजू ऐकून घेण्याची पद्धत असते. त्यामुळे राज्य सरकार 2 आठवड्याचा अवधी देण्यात आला. तुम्हाला वाटतं धक्का नाही आहे? बिलकुल नाही. पण या असं असतात, जर आज न्यायालयाने स्थगिती दिली असते तर निश्चित धक्का असता. न्यायालयाने कुठल्या प्रकारची स्थगिती दिलेली नाही. नाही, पण याचिकाकर्ते म्हणताय की धक्का आहे मोठा सरकारला. हे बघा, तिथं सातत्याने बोलत असता, रिपोर्टच्या वेळेस बोलले, हायकोर्टाच्या वेळेस बोलले, आता इकडेही बोलले, तिथं बोलत असता त्यांच्याकडे आम्ही फार लक्ष देत नाही. न्यायालय हा कायद्यावर चालतो, कायदा आमच्या बाजूने, त्यामुळे आम्हाला विश्वास. धन्यवाद. यात डॉक्टर साहेब तुम्ही कसं बघताय निकालाकडे? मला टू स्टे द अप्लिकेशन इज पेंडिंग आफ्टर 2 वीक्स अँड आफ्टर 2 वीक्स द कम्प्लीट हिअरिंग ऑन द स्टे विल बी देअर. रिट्रोस्पेक्टिव्ह स्टे इज देअर बट प्रॉस्पेक्टिव्ह स्टे कोर्ट विल हिअर आफ्टर 2 वीक्स. मराठा रिजर्वेशन जो असेंबली में अभी पास हुआ है, जो अमेंडमेंट के साथ मराठा गवर्नमेंट ले आई थी, उसको वो रिट्रोस्पेक्टिवली लागू करना चाहती थी. यानी कि 2018 में पास किया हुआ बिल वो 2014 से लागू करना चाहती थी, जिसको कि सुप्रीम कोर्ट ने आज ही स्टे कर दिया कि रिट्रोस्पेक्टिव नहीं लग सकता. लेकिन जब हमने प्रोस्पेक्टिव की बात की कि आगे भी ना दिया जाए, तो उसके लिए सुप्रीम कोर्ट ने 2 हफ्ते का समय दिया है और 2 हफ्ते में प्लीडिंग कम्प्लीट करके दोबारा डेट देने की बात की है. नेक्स्ट डेट? अच्छा, 2 हफ्ते के बाद. इस बीच कुछ रहेगा 2 हफ्तों के अंदर कुछ लागू? 2 हफ्तों के बीच में अब जिसको जो भी बहुत सारे पिटिशनर्स इसमें आए हैं वो अपनी इम्प्लीमेंट करेंगे. मेन इशू है, आप ये देखिए कि मराठा रिजर्वेशन 50% सीलिंग लिमिट को ब्रीच करता है, जो मेनली 9 जजेज बेंच निंद्रा सानी उसके अगेंस्ट है. उसके अलावा जो मराठा में रिजर्वेशन पास हुआ है वो नेशनल ओबीसी कमीशन एक स्टैब्लिश किया गया है, जो 2 साल पहले स्टैब्लिश किया गया था सेंटर गवर्नमेंट के अकॉर्डिंग. उस कॉन्स्टिट्यूशन के अकॉर्डिंग कोई भी ओबीसी अब तभी इनलिस्ट हो सकता है स्टेट में या सेंटर में जबकि उसको प्रेसिडेंशियल एसेंड हो. बट इस स्टेप को टोटली बाईपास किया गया, जो कि टोटल एंटी कॉन्स्टिट्यूशनल है. एंड थर्ड, महाराष्ट्र में अभी तक 8 स्टेट कमीशन बने हैं, जिसमें से 4 नेशनल कमीशन बने हैं और 4 स्टेट कमीशन बने हैं. चारों नेशनल कमीशन का ये कहना है कि मराठाज आर नॉट ओबीसी एट ऑल. 8 में से 6 का ये कहना है कि स्टेट का भी 2 का कहना है कि दे आर नॉट ओबीसी. केवल राणे कमीशन 2014 में आया था, उसने कहा था कि दे आर एजुकेशनली एंड इकोनॉमिकली बैकवर्ड बट नॉट सोशली बैकवर्ड. इसको भी मराठा हाईकोर्ट ने 2014 में स्टे कर दिया था. अब मजे की बात यह है कि 2014 में राणे कमीशन जो बना था उसकी 10% पॉपुलेशन के साथ जो अभी का गायकवाड़ कमीशन बना
अगर उस समय 100 फैमिलीज को ऑडिट किया था तो आज केवल 10 फैमिली को ऑडिट करके गायकवाड़ कमीशन बनाया जाता है और गायकवाड़ कमीशन को बिना सुने इसको असेंबली में भी नहीं रखा जाता है और कोर्ट ने यह कहा कि हम इसमें नहीं जाएंगे, जबकि एक बार कोर्ट स्टे कर चुका था, उसके बाद भी इसको अलाउ कर दिया गया। इसलिए सुप्रीम कोर्ट ने इसको रिट्रोग्रेड स्टे किया है और अर्जेंट हियरिंग के लिए 2 हफ्ते के बाद लगाया है, जिससे कि कंप्लीट स्टे अचीव हो। थैंक यू। सर आपका नाम? कौशल कांत मिश्रा। कायदे तज्ञांनी प्रतिक्रिया दिली, नवी दिल्लीत ही प्रतिक्रिया येत होती, राज्य सरकारला दिलासा मिळालेला आहे, तूर्तास तरी मराठा आरक्षणावर देण्यात आले, पण दोन मिनिटांवर घेतो सुनावणी, लाइव 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 आहे, नंतर सुनावणी होणार आहे। तुम्हाला सांगा सुरू करा म्हणून मराठी का नहीं बगली बगली मराठी है, मराठी है, मराठी है, मैं बोलता हूँ। आज मराठा रिजर्वेशन आरक्षणाचं जे प्रकरण आहे त्याच्यावर सुनावणी झाली, सुप्रीम कोर्टाने कोणत्याही प्रकारची कोणत्याही विषयाला स्थगिती दिलेली नाहीये, सुप्रीम कोर्टाने फक्त नोटीस इश्यू केली आहे आणि स्थगितीच्या मुद्द्यावर 2 आठवड्यांनी प्रकरण ठेवलेलं आहे। सरकारतर्फे आज असं सांगण्यात आलं की ॲक्टचं इम्प्लिमेंटेशन झालेलं असल्यामुळे एज्युकेशनच्या फील्डमध्ये सुद्धा जागा भरण्यात आलेल्या आहेत, एम्प्लॉयमेंटच्या फील्डमध्ये सुद्धा जागा भरण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे आता ही परिस्थिती पुन्हा रिव्हर्स करणं अवघड आहे, त्यामुळे कोणतीही स्थगिती देण्यात येऊ नये असं स्पष्टपणे सांगण्यात आलं। ते कोर्टाला मान्य झालं आणि कोर्टाने सुद्धा याच्यामध्ये एक मत नोंदवलं की 450 जास्त पानांचे जजमेंट आहे, अतिशय अभ्यासपूर्ण हा निकाल आहे आणि एकाच झटक्यात किंवा एकाच सुनावणीमध्ये याला स्थगिती देणं योग्य राहणार नाही, त्याच्यामुळे आज न्यायालयाने नोटीस कार्ड जारी केली आहे आणि 2 आठवड्यांनी प्रकरण ठेवलं आहे स्थगितीच्या मुद्द्यावर। आता सरकारतर्फे याच्यामध्ये उत्तर दाखल करण्यात येईल आणि स्थगिती कोणत्याही प्रकारची देऊ नये अशी विनंती करण्यात येईल। पण ज्या पद्धतीने 2 आठवड्यात हा कायदा लागू होणार नाही असं म्हणताय असं येत नाही? नाही, असं काहीही नाहीये, कायदा ऑलरेडी लागू झालेला आहे, फक्त असं आहे की मागे जाऊन म्हणजे 2018 जर कायदा असेल तर त्याच्या मागे जाऊन त्याला कोणताही इफेक्ट देता येणार नाही, ज्याला पूर्वलक्षी किंवा भूतलक्षी म्हणतात अशा प्रकारचा इफेक्ट देता येणार। पण सरकार जे उत्तर देणार आहे त्यामध्ये कोणकोणते मुद्दे असतील? कारण एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला जातोय की जो आयोग नेमला होता तो विधानसभेमध्ये सुद्धा ठेवण्यात आला नव्हता आणि डायरेक्ट तो स्वीकारण्यात आला, असं नाहीये। आयोग हा अतिशय कायदेशीर पद्धतीने अपॉइंट केलेला होता, त्यांचा रिपोर्टसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यासपूर्ण दिलेला होता, त्यामुळे आणि एक महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की आयोगावर किंवा रिपोर्टबद्दल आज याचिकाकर्ते काही बोलले नाही किंवा बोलू शकले नाही, कारण रिपोर्टची कॉपीसुद्धा कोर्टापुढे नव्हती। धन्यवाद। हे होते माझ्यासोबत निशांत कातनेश्वरकर। सर काय म्हणता येईल ज्या पद्धतीने याचिकाकर्ते म्हणते 2 आठवड्याला स्थगिती मिळालेली आहे? नाही, 2 आठवडे वगैरे स्थगिती काही मिळालेली नाहीये, स्थगिती दिलेली नाहीये एक्सप्रेस वर्ड्समध्ये। 2 आठवड्यांनी फक्त पुन्हा स्थगितीच्या मुद्द्यावर सुनावणी होईल, मध्यंतरीच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार उत्तर दाखल करेल आणि स्थगिती देऊ नये अशी विनंती करेल। म्हणजे कोर्टाचा आदेश पोहोचला नव्हता का, त्यामुळे जो मी जसं म्हणाले की 450 पानाचा आदेश आहे मुंबई उच्च न्यायालयाचा, तो आदेश पूर्णपणे वाचला गेला नाही का? नाही, तो वाचला गेला। त्या कोर्टाचं हेच मत होतं की अभ्यासपूर्ण निकाल आहे आणि एकाच तारखेमध्ये सगळ्या पार्टीजला सुनावणी न करता म्हणजे डिटेलमध्ये स्थगिती देता येणार नाही असं कोर्टाचं मत होतं। नाही, पण ज्या पद्धतीने याचिका करताय म्हणताय की पूर्वानुमानाचे हा कायदा लागू होणार नाही, पूर्वलक्षी म्हणजे 2018 पूर्वीपासून लागणार नाही, 2018 जर कायदा आहे 30 नोव्हेंबर 2018 त्याच्या मागे जाऊन हा कायदा लागू करता येणार नाही, म्हणजे त्यानंतर कायदा लागू होईल अर्थातच। या ज्या वैद्यकीय ऍडमिशन झालेल्या यावर काही फरक पडेल? काहीही फरक पडणार नाही। नवीन ज्या जागा काढल्या त्यावर काही फरक पडेल? कोणताही फरक पडणार नाही, कोणताही फरक पडणार नाही। या निशांत ऍडव्होकेट निशांत कातनेश्वरकर जे आहेत महाराष्ट्र सरकारचे वकील, त्यांनी स्पष्ट केलं आहे की ज्या जागा भरण्यात आलेल्या वैद्यकीय शिक्षणाच्या पदव्युत्तर असो किंवा पदवी अभ्यासक्रमाच्या त्यावर कुठलाही परिणाम होणार नाही, अतिशय महत्त्वाचा निर्णय मानता येईल, पण पूर्वलक्षी जर बघितलं 2018 कायदा त्यापासून हा लागू करता येणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। हे अतिशय महत्त्वाचा निर्णय मानते स्टुडिओ। अगदी प्रशांत, खरं तर 2 आठवड्यानंतर पुन्हा एकदा याबद्दल सुनावणी होणार आहे, मात्र सविस्तरपणे सांगाल नेमकं कोर्टाचं म्हणणं काय आहे? द
सांगितलं ज्या पद्धतीने कोर्टाने स्पष्ट केलंय आज की दोन आठवड्यासाठी नोटीस दिलेला आहे, दोन आठवड्याचं महाराष्ट्र सरकारला म्हणण्याचा आदेश दिला आहे आणि सोबतच जर बघितलं आपण त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की पूर्वलक्षी हा कायदा लागू होणार नाही, म्हणजे 2018 पूर्वी हा कायदा लागू होणार नाही. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र सरकारला दोन आठवड्यात आपलं म्हणणं मांडायचं आहे आणि जे ज्यांनी ज्यांनी कॅव्हेट दाखल केले, उदाहरणार्थ महाराष्ट्र सरकारने कॅव्हेट दाखल केला होता, विनोद पाटील यांनी कॅव्हेट दाखल केला होता, यांनासुद्धा आपलं म्हणणं मांडण्यासाठी दोन आठवड्याचा वेळ दिलेला आहे. आणि ज्या पद्धतीने सविस्तर 450 पानाचा आदेश आहे, या आदेशाकडे लक्ष ठेवून असं वाटतं की सगळ्यांची वेगवेगळी सुनावणी होण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे याला कुठली स्थगिती आम्ही आता देणार नाही, सगळ्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर आम्ही अंतिम निर्णय घेऊ असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. पण याचा अर्थ असा होता की दोन आठवड्यानंतर जेव्हा याची पुन्हा सुनावणी होईल तेव्हा कळेल की या कायद्याची काय भूमिका राहील, पण पूर्वलक्षी हा कायदा लागू होणार नाही हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. नक्की, धन्यवाद प्रशांत ही माहिती दिल्याबद्दल. आम्ही पुन्हा एकदा तुझ्याकडे येऊ. आता मात्र आपल्या सोबत जे मान्यवर आहेत त्यांच्याशी संवाद साधूया. सराटे सर आपल्याकडे येते, आपण सांगाल एक महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे 30 नोव्हेंबर 2018 जर कायदा लागू झालाय तर त्यानंतरच या असलेल्यांची कायद्यावरची अंमलबजावणी होईल, एक महत्वाचा मुद्दा. दुसरं म्हणजे स्थगिती संदर्भातला जो मुद्दा आहे त्याच्यावर दोन आठवड्यांनी सुनावणी होईल. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, आज फक्त नोटीस जारी केलेली आहे, स्थगिती दिली गेलेली नाही, काय सांगाल आपण? अपेक्षेप्रमाणे माननीय सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाच्या बाजूने निकाल दिलेला आहे आणि 487 पानाचं हे जजमेंट आहे, त्यामध्ये सगळी वैधानिक बाजू मांडलेली आहे. ती न तपासता असे अचानक स्थगिती देण्याची प्रकार होऊ शकत नाही, त्याचा एक प्रकारे पुन्हा एकदा अनुभव आलेला आहे. राहिला प्रश्न स्थगितीचा, तर न्यायालयाने कुठलीही मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिलेली नाही. पूर्वलक्षी प्रभावाचा जो विषय आहे तो काल घिसाडघाईने या सरकारने जो एक GR इश्यू केलेला आहे त्या GR संदर्भामध्ये तो निकाल आहे की बरोबर आहे 2014 पासून त्या GR नुसार 2014 ज्या जागा भरायचा निकाल काल एक GR इश्यू केला महाराष्ट्र सरकारने, त्याच्यावरती हा आक्षेप घेण्यात आला होता की हे मागे कसं लागू करता येईल, आणि त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने आज निकाल दिला आहे की 30 नोव्हेंबर 2018 पूर्वीच्या विषयासाठी हा कायदा लागू करता येणार नाही, हे आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने देता येणार नाही. हा त्यातला एक स्पष्टीकरणाचा मुद्दा आहे. आमचं असं याबद्दल म्हणणं आहे की सरकारने आमचा कायदा 30 नोव्हेंबरला केला, त्याच्या दुसऱ्या दिवशीच जर ह्या सगळ्या मागच्या 2014 जर